शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते ता सहावी, विषय इतिहास, धडा अकरावा प्राचीन भारत आणि जग भारत आणि पश्चिमेकडील देश यापूर्वी आपण हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृती या, या सारख्या संस्कृतींचा अभ्यास केलेला आहे भारतामध्ये विविध प्राचीन राज्य होती त्यांचे राज्यकर्ते त्यांचे धार्मिक धोरण तसेच त्यांचे इतर देशांशी असणारे व्यापारी संबंध आणि त्या व्यापारी संबंधातून संस्कृतीची झालेली देवाणघेवाण आपण पाहिली आहे या संस्कृतीतील लोकांनी भारतीय उपखंडाच्या पश्चिमेला असणाऱ्या देशांशी व्यापारी संबंध निर्माण केले होते भारतातील वस्तू त्यांच्या देशात आणि त्यांच्या देशातील वस्तू भारतात आणल्या जात उदाहरणार्थ रेशमी त्याच्यानंतर म मसाल्याचे पदार्थ कपडा मातीची नक्षीकाम केलेली भांडी इथून निर्यात होत होती संस्कृती संस्कृतीपासूनच भारताची इतर देशांशी आर्थिक व सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये चालीरीती परंपरा विविध कला भाषा आहार वेशभूषा यांचा समाज भारतात उगम पावलेल्या बौद्ध धर्माचा प्रसार हा अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता ज्यावेळी इराणी लोकांचे साम्राज्य भारतात होते त्यावेळेसही भारताच्या पश्चिमेकडील जगाची संपर्क वाढला याच काळात ग्रीक इतिहासकारांची भारताबाबत माहिती मिळवण्याची उत्कंठा वाढीस लागली आणि त्यांनी भारताबद्दल केलेल्या लिखाणातून पश्चिमेकडील लोकांना भारताची ओळख झाली ग्रीक सम्राट सिकंदर भारताच्या वायव्यकडील हिंदू कुश पर्वतातील आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारांसाठी ग्रीक लोकांशी आलेल्या व्यापारी संबंधातून अनेक सांस्कृतिक गोष्टींची देवाणघेवाण झाली कुशाणांच्या काळात ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला या शैलीतच गौतम बुद्धांच्या मूर्ती बनविल्या गेल्या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असं म्हणतात या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी किंवा त्यावरील हावभाव त्यावरील कोरीव काम हे ग्रीक चेहरे पट्टीशी मिळते जुळते आहे तिच्या काळातील नाणी ग्रीकांच्या नाण्यांसारखी होती रोमन सम्राट ऑगस्टस याच्या काळात भारताचा रोमन साम्राज्याशी व्यापार सुरू झाला रोमचे साम्राज्य हे भारताचे पश्चिमेकडील सर्वात मोठे व्यापारी भागीदार इस्री सन एकशे तीस मध्ये सुरू झालेला व्यापार पुढे वाढतच राहिला हा व्यापार रोमशी सरळपणे व्यापारांमार्फत होता ऑगस्टस या, या रोमन सम्राटाच्या काळात प्रतिवर्षी एकशे वीस जहाजे मायोस होर्मोस पासून भारतापर्यंत ये जा महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तामिळनाडू मधील अरिकामेडू ही या व्यापाराची केंद्रे होती या दोन व्यापारी केंद्राप्रमाणे अनेक व्यापारी केंद्रांचा उल्लेख मिळतो कोल्हापूर आणि अरिकामेडू येथे झालेल्या उत्खननात रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्या आहेत आणि रोम यांच्यातील सुरू झालेल्या व्यापारामध्ये दक्षिण भारतातील अनेक बंदरांचा मोठा वाटा होता अलेक्झांड्रिया हे सर्वात मोठे बंदर आहे ते इजिप्तच्या उत्तरेकडील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर बसले भारताचा माल अरब व्यापारी या अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत घेऊन जात आणि तेथून पुढे तो युरोपातील इतर देशांमध्ये पाठवला जात असे तत्वज्ञान आणि विज्ञान हे देखील युरोपीय राष्ट्रांपर्यंत पोचवले भारताने शून्य ही संकल्पना संपूर्ण जगाला दिली हे तुम्ही अभ्यासले असेलच आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला याची ओळख करून दिली आपण माहिती बघूया भारत आणि आशिया खंडातील इतर देश आशिया खंडातील काही देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडला होता भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरात असणारा बेटावरचा देश म्हणजे श्रीलंका हो। भारत व श्रीलंका हे दोन देश समुद्र धुनीने जोडले गेले आहेत सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले होते बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी तेव्हा संघमित्राने स्वतः बरोबर वृक्षाची एक फांदी नेली होती मुलांनो बोधी वृक्ष म्हणजे पिंपळाचे झाड होय पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते ती अनुराधपूर येथे असलेला बोधी वृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते धर्म प्रसाराच्या निमित्ताने श्रीलंका आणि भारत यांचा संबंध आला आणि त्याच्यातून व्यापारी संबंध सुद्धा निर्माण झाले श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतामध्ये खूप मोठी मागणी होती श्रीलंकेतील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये कश्यप नावाच्या राजाने लेणी या लेण्यातील शैली आणि आपल्या इथे असलेल्या अजिंठ्याच्या दोघांमध्ये साम्य आहे म्हणजे ही जी चित्रशैली आहे भित्तचित्र शैली ती अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य आहे श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधांची माहिती देतात हे ग्रंथ जे आहेत हे पाली भाषेत लिहिलेले आहेत आता आपण माहिती बघूया चीन आणि इतर देश प्राचीन काळापासून भारत व चीन यांच्यात व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते मुलांनो ज्या वेळेला आपण वर्धन घराण्याचा अभ्यास केला तेव्हा आपण वाचलं होतं की सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात त्याचा राजदूत पाठवला होता म्हणजे यावरून आपल्याला कळत की त्यावेळेला भारत आणि चीन यांचे संबंध होते चीनमध्ये तयार झालेल्या रेशमी कापडाला भारतात खूप मोठी मागणी आहे आणि त्याला चिनांशुक असे म्हणतात प्राचीन भारतातील व्यापारी चीनमधील हे कापड पश्चिमेकडील देशामध्ये पाठवत म्हणजे चीन मधून ते भारतात आणलं जाईल आणि भारतातून ते पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवलं जाईल हा जो व्यापार असायचा हा व्यापार खुशकीच्या मार्गाने होत असे म्हणजे रस्त्याच्या मार्गाने होत असे आणि या मार्गावरून रेशमाची वाहतूक होत होती म्हणजे रेशीम जे आहे त्याची निर्यात होत होती म्हणून या मार्गाला रेशीम मार्ग असं म्हटलं जात काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई जवळ असलेले दाला सोपारा हे एक होते भारतात आलेले फाईयान आणि युवान स्वांग हे बौद्ध भिक्खूही रेशीम मार्गानेच भारतात आले इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे दोन बौद्ध भिक्खू चीन मध्ये गेले त्यांनी भारतीय बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत रूपांतर केले आणि त्यानंतर चीन मधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली तो श्रीलंकेत गेलेला बौद्ध धर्म हा फक्त श्रीलंके पुरता न राहता किंवा भारतापुरता न राहता जपान कोरिया विएतनाम या देशांमध्ये पोचला आणि त्यावरूनच आपल्याला इतर देशांशी असलेले धार्मिक संबंध दिसून येतात आता माहिती बघूया आग्नेय आशियातील देश भारताचे जसे आशिया खंडातील चीन श्रीलंका या देशाशी संबंध होते तसे ते आग्नेय आशियातील देशाशी सुद्धा होते त्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे कंबोडिया या देशाचा कंबोडिया या देशाचे पूर्वीचे नाव कंबुज असे होते आणि मुलानो या देशाची राष्ट्रभाषा फार पूर्वी संस्कृत होती या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली आणि या राज्याची स्थापना कौंडिण्य याने चिनी परंपरेच्या आधारित केली होती असे म्हणतात या राज्यातील लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते कारण त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे आणि तो संस्कृत मध्ये आहे हा देश पूर्वीपासून भारतातील संस्कृतीच्या आणि भारताच्या संपर्कात होता कंबोडिया प्रमाणेच आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती उदाहरणार्थ लाओस, मलेशिया थायलंड आणि इंडोनेशिया आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो रामायण महाभारतावर आधारलेली नृत्य व नाटके लोकप्रिय आहेत जसा जसा काळ लोटत गेला तस तसे आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतीय वाढत गेला प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म जो होता तो म्यानमार थायलंड इंडोनेशिया इत्यादी देशात पोचला होता नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांचीही निर्मिती झाली ही मंदिरे इंडोनेशियातील जावा मधील योग्य करता या शहरात आहे हा देश धर्माने मुस्लिम असला तरी तेथील कलाकार रामायणाच्या कथा सादर करतात येथील प्रशासन अब्जावधी डॉलर्स खर्च करून या ठिकाणच्या मंदिराचा जीर्णोद्धार करीत आहेत यावर्षी आपण इसवी सन पूर्व तीन हजार ते इसवी सणाच्या आठव्या शतकापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा आढावा घेतला पुढील वर्षी आपण इसवी सणाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत इसवी सन नव्हे शतक ते अठरावे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात आणि त्या मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास आपण पुढच्या इयत्तेत म्हणजे इयत्ता सातवी मध्ये करणार आहोत धन्यवाद आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत बालमित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार या यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you.